नमस्कार, मी रुपाली रुपाली गट्टा ह्या युट्यूब चॅनल वरती तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक शिवभक्त हा सोमवारची वाट बघत असतो, जेणेकरून आपण आपले जे भगवान शिवशंकर आहे त्यांना प्रसन्न करून आपण आपली मनोकामना जी आहे ती लवकर पूर्ण व्हावे, आपल्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण व्हावेत त्याच्यासाठी आपण भगवान शंकराची पूजा करत असतो. तर त्याच्यासाठीच मी आज आलेले आहे विरार वेस्ट मध्ये. तर विरार वेस्ट मध्ये हे साईबाबा मंदिर आहे जे विरार वेस्ट मध्ये आहे आणि ह्या ठिकाणी ज्या शिवभक्त आहेत काही महिला आहेत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे शिवलिंग बनवून आणलेले आहेत आणि त्या शिवलिंग जे आहेत ते कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत, कोणत्या कोणत्या पद्धतीने त्यांनी केलेत आणि अशाच इथे नवनवीन काहीतरी नाविन्यपूर्ण काहीतरी करून दाखवत असतात. तर आपण त्या महिलांना जाऊन भेटूया की त्यांनी कोणत्या प्रकारचे शिवलिंग केलेले आहेत, कशा पद्धतीने केलेले आहेत. तर जाऊया आतमध्ये, बघूया की कशा पद्धतीचे त्यांनी शिवलिंग केले. आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया की त्यांनी कोणत्या कोणत्या प्रकारचे शिवलिंग केले. तर सर्वात आधी तुम्हा सर्वांना श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला जाऊया आतमध्ये. तर आता माझ्यासोबत तुम्ही बघत असाल की इकडे ह्या समोर आपल्या समोर वेगवेगळ्या प्रकारचे शिवलिंग तुम्हाला पाहायला मिळत असतील. तर इथल्या ज्या महिला आहेत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे शिवलिंग या ठिकाणी घेऊन आले. तर तुम्हाला बघायला मिळत असेल की वेगवेगळ्या प्रकारचे शिवलिंग ह्या ठिकाणी आहेत. इकडे समोर तुम्हाला वाळूपासून बनवलेलं शिवलिंग पाहायला मिळेल. त्याचबरोबर इकडे समोर दिसतंय ते हळदीपासून बनवलेलं आहे आणि इकडेही बरेचसे शिवलिंग बनवलेले आहेत. तर त्याच्यासाठी आपण आता थोडक्यात माहिती जी आहे की ह्या ठिकाणी आपल्याला आलेल्या आहेत मुंडा मयेकर ताई. तर त्यांना विचारूया की ह्या ज्या तुम्ही प्रोग्राम स्टार्ट केलेला आहे म्हणजे तुमच्या म्हणजे मला असं वाटतं की बऱ्याचशा व्हिडिओ मधून वृंदाताई नाविन्यपूर्ण काही नाही काहीतरी करत असतात आणि काहीतरी क्रिएटिव्हिटी ते प्रत्येक महिलांना दाखवत असतात. तर त्यांचा खरं तर आदर्श बाकीच्या ज्या महिला आहेत त्यांनी घ्यायला हवा असं मला वाटतं. तर तुम्ही माझे बरेचसे व्हिडिओ पाहिले असतील त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की त्याच्या आधी भुके प्रदर्शन होतं त्याचा व्हिडिओ जो होता त्यातून पण त्यांनी नाविन्यपूर्ण काहीतरी दाखवलं होतं. आता श्रावण महिना चालू आहे तर श्रावण महिन्यामध्ये अजून काय करायचं, काहीतरी नवीन काय करायचं ह्यासाठी त्यांनी हा ज्या टीम आहे ती टीम ठेवलेली आहे की श्रावणी सोमवार आहे तर सर्व महिलांना पूजा व्यवस्थित करता यावी, काहीतरी त्यातून नवीन करता यावं आणि सगळ्या भक्तांच्या ज्या मनोकामना आहेत त्या पूर्ण व्हाव्यात ह्यासाठी हे शिवलिंग ह्या ठिकाणी केलेत. तर वृंदाताई थोडक्यात सांगा मला की कोणत्या कोणत्या प्रकारचे ह्या ठिकाणी शिवलिंग केलेत. ह्या ठिकाणी वाळूचं बनवलेलं आहे ते आमच्या मामांनी बनवलेलं आहे. अच्छा. आणि हळदीचंही आहे, हे बर्फाचं आहे, हे बर्फाचं आहे, ते ब्लूबेरी बनवलेलं आहे, हे साखरेचं आहे, साखरेचंही पल्लवी सोलंकीने बनवलेलं आहे. आणखी महिला इच्छुक आहेत त्या हळूहळू येत आहेत आणि पुढच्या सोमवारी आणखी तुम्हाला भरलेलं दिसेल. आता तुम्ही पाहिलं असेल की ह्या ठिकाणी विविध प्रकारचे ह्या ज्या पाठीमागे महिला आहेत त्या तितक्याच उत्साही आहेत की त्यांनी प्रत्येक आपल्या क्रिएटिव्हिटी मधून काही नाहीतरी करण्याचं दाखवत असतात. तर वृंदाताई नेहमीच काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतात. तर उमाताई आहेत, त्यांना आपण बघितलं असेल की मोमतचा जो व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये उमाताईंनी आपण त्यांचा जो शॉप आहे त्यांचं जो दुकान आहे त्याचा रिव्ह्यू केला होता. तर त्याचबरोबर आता उमाताईंनी ह्या ठिकाणी दोन शिवलिंग आहेत ते घेऊन आले. तर उमाताई थोडक्यात सांगा ना मला माहिती. वाळूची आहे, जास्तीत जास्त उपयोग आपण हरतालिकेच्या वेळेस. अच्छा, हरतालिकेसाठी. आणि हा हळदी हळदीच आहे, हे मल्हार जे मल्हारच्या हिशोबाने केलं. हा, म्हणजे जेजुरीला तुम्ही बघत असाल की जेजुरीला हळदीचा वापर जास्तीत जास्त केला जातो. तर त्याच्यासाठी त्यांनी हळदीपासून केलेलं हे शिवलिंग आहे. त्याचबरोबर जेव्हा हरतालिकेची पूजा असते तर त्या पूजेसाठी आपण वाळूचं शिवलिंग करतो. तर हे शिवलिंगची जी प्रतिकृती आहे ती त्यांनी ह्या ठिकाणी केली आहे. त्याचबरोबर माझ्या समोर तुम्हाला पाहायला मिळत असेल की हे जे शिवलिंग आहे किती बर्फापासून केलेलं शिवलिंग आहे आणि खूप छान त्याची सजावट आणि खूप अगदी मला वाटतं केदारेश्वरची प्रतिकृती थोडक्यात ह्या ठिकाणी मला दिसते. त्याचबरोबर त्याच्या आतमध्येही तुम्हाला पाहायला मिळेल की व्यवस्थित अशी फुलांच्या पाकळ्या वगैरे टाकून त्यांनी त्याच्यात क्रिएटिव्हिटी दाखवली. खरं तर खूप छान संकल्पना त्यांनी ह्या ठिकाणी केली आहे. त्याचबरोबर इकडे समोर बघा की पल्लवी सोलंकीताईंनी हे शिवलिंग केलंय. तर तेही नीलकंठ म्हणजे जे आपण भगवान शिव शंकराचं रूप आहे नीलकंठ, तर त्याच्यानुसार त्यांनी ही निळ्या रंगामध्ये जी आहे ती शिवलिंगाची प्रतिकृती केली आहे. इकडे समोर तुम्हाला पाहायला मिळेल की हे जे समोर शिवलिंग आहे ते फक्त साखरेचा पाक असतो, जेणेकरून आपण साखरेचा पाक प्रत्येक घरामध्ये साखर वापरली जाते. तर ह्या साखरेच्या पाकापासून हे शिवलिंग केलेलं आहे आणि हे कोणी केलेलं आहे. अच्छा, नाव सांगा ताई. मिताली साळुंके. हा, मिताली साळुंके ताईंनी हे शिवलिंग केलंय. तर ताईंनी पण खूप मेहनत घेतली ह्याच्यामध्ये. तर त्यांनी खूप छान आणि क्रिएटिव्ह असं हे शिवलिंग केलंय. तर तुम्हाला बघायला मिळत असेल की अगदी मनोभावे पूजा करून ह्या सगळ्या महिलांनी जे आहे ते हे शिवलिंग केलेलं आहे.
तर त्याचबरोबर त्यांनी त्यांची क्रिएटिव्हिटी जी आहे ती ह्याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलाय. तर मला असं वाटतं की ह्या ज्या बाकीच्या महिला आहेत त्यांनी आपल्या ज्या ह्या महिला आहेत त्यांचं काहीतरी आदर्श घ्यावा, जेणेकरून फक्त घरात न बसता काहीतरी क्रिएटिव्हिटी आपण दाखवू शकतो. ती कशा पद्धतीची क्रिएटिव्हिटी असते, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्यातून आपण काहीतरी नाविन्यपूर्ण करू शकतो, असं ह्या महिलांकडून काहीतरी आदर्श घेण्यासारखं आहे. तर मी थँक्यू बोलेल वृंदाताई असतील, उमाताई असतील आणि त्यांच्या अस्तित्व महिला संघाच्या ज्या महिला असतील ह्या ज्या बाकीच्या महिला आहेत त्या सगळ्यांचे मी आभारी आहे की त्या नेहमी काही ना काहीतरी करत असतात, त्यांची क्रिएटिव्हिटी दाखवत असतात. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू.